नमस्कार, मेधाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पिझ्झा हा प्रकार सगळ्यांना आवडतो, तर तो आज आपण कसा करायचा आहे ते बघणार आहोत. आता आपण साहित्य बघूया. मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरलेला आहे, जेणेकरून आपला वेळ वाचणार आहे. आता आपण टॉपिंग्सकडे बघूया. एक मीडियम साईजचा कांदा, एक मीडियम साईजचा टोमॅटो, एक मीडियम साईजची ढोबळी मिरची, या दोन्हीच्या मी बिया काढून घेतल्या आहेत. एक टेबलस्पून आपले ऑलिव्ज आहेत, हे मी ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, याची पेस्ट करून घ्यायची आहे. 5 टोमॅटो घेतले आहेत, 2 कांदे घेतले आहेत, या दोन्हीची वेगवेगळी पेस्ट करून घेणार आहे. तिखट घेतलं 1 चमचा, साखर 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे, चिली फ्लेक्स 1 चमचा, मोझरेला चीज आणि प्रोसेस्ड चीज आपण दोन्ही 60 ग्रॅम आहे, दोन्ही 30-30 ग्रॅम घेतलं आहे. मिरीची पावडर 1/2 टीस्पून घेतली आहे, 1/2 टीस्पून ओरेगानो, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स घेतलेत. आता आपण पिझ्झा सॉस कसा करायचा ते बघूया. मी 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालते, 1 मगाशी जे टोमॅटो होते त्याची मी पेस्ट करून घेतली आहे. कांद्याची पेस्ट घालते, लसणाची पेस्ट घालते, तिखट घालते, साखर घालूया, चवीप्रमाणे मीठ, चिली फ्लेक्स, मिरीची पावडर, ओरेगानो, मिक्स हर्ब्स, टोमॅटो केचप, सगळं मी 1-10 मिनिटं शिजवणार आहे. पूर्ण घट्ट गोळा होईपर्यंत मी झाकण लावून ठेवून देते. 180 डिग्री सेंटीग्रेडला कन्व्हेक्शन मोडला 5 मिनिटं मी ओव्हन प्रीहीट करून घेते. आपला सॉस तयार झालेला आहे. पिझ्झा बेसला मी ऑलिव्ह ऑइल लावून घेणार आहे, ते सगळीकडे पसरून घेत आहे. तयार केलेला सॉस लावणार आहे. मी आता चीज घालते, मोझरेला आणि प्रोसेस्ड. टॉपिंग्स घालते,
पुन्हा आपल्याला चीज घालायचं आहे। अजून एकदा टॉपिंग्स घालतीये। बेस आपला पूर्ण टॉपिंग घालून तयार आहे। मी आता जी टॉपिंग्स माझ्याकडे जेवढी होती तेवढीच घातली आहेत। तुम्हाला जी आवडतील ती तुम्ही पनीर, व्हेज, नॉनव्हेज काही घालू शकता। वरनं मी चिली फ्लेक्स घालतीये। ओरेगानो घालतीये। आता आपण तो मायक्रोवेवमध्ये कन्व्हेक्शनला ठेवणार आहे। 180 डिग्री सेंटीग्रेडला कन्व्हेक्शनला 10 मिनिटं आपण तो बेक करणार आहोत। आपली रेसिपी आता तयार आहे। मी केलेला पिझ्झा जर तुम्हाला सगळ्यांना आवडला तर माझी रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।